नमस्कार शेतकरी कृषी देशांमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो राज्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी काढणीला आलेल्या पिकावर संकट महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे तर काढणीला आलेल्या पिकावर संकट आलेले आहे मित्रांनो राज्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी पडत आहे हिंदी महासागर आणि दक्षिणेकडील अरबी समुद्रात वाऱ्याचा चक्रकार वाऱ्या स्थितीमुळे महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी जोरदार पावसाळी पावसाने हजेरी लावली आहे मित्रांनो पुन्हा एकदा पावसाचा संदेश आला आहे मित्रांनो पुन्हा एकदा तर या तारखेला पाऊस पडणार आहे तर कोणत्या तारखेला पाऊस पडणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया तत्पूर्वी एक छोटीशी विनंती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला भविष्यात नवीन नवीन अपडेट मिळत राहतील तर बघा मित्रांनो महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे ऐन हिवाळ्यात पावसाने एंट्री घेतल्याने नागरिकांची ताराबळ उडाली आहे मात्र असे वातावरण पुढचे काही दिवस राहणार असून ढगाळ वातावरण नासह अनेक ठिकाणी पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे तर असे हवामान काही दिवस राहणार रा आहे आणि आणखीन पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान खात्याकडून आली आहे तर राज्यात अचानक पावसाने हजेरी लावल्याने बळीराजाची धाकधूक वाढली आहे अवेळी पावसामुळे रब्बी पिकांना पुन्हा फटका बसला आहे राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे त्यामुळे अनेक ठिकाणी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे पुढचे काही दिवस असेच वातावरण असणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे तर मित्रांनो बघा मुंबई वेधशाळेचे प्रमुख डॉक्टर के एस होसळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार आगामी सहा ते सात जानेवारी दरम्यान सहा ते सात जानेवारी दरम्यान पावसाची शक्यता आहे तर पुन्हा एकदा मित्रांनो पाऊस बघा सहा आणि सात जानेवारी दरम्यान पडणार आहे तर कोणत्या भागात पडणार आहे चला तर बघूया त्याची चाहल काल मुंबईत लागली होसळीकर यांनी सांगितल्याप्रमाणे कालपासून राज्याच्या काही भागात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते तर मुंबईमध्ये सकाळी काही ठिकाणी हलक्या तसेच रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडला मुंबईत थंडीचे ही कमी झाले आहे लासलगावात काढणीला आलेल्या पिकावर संकट लासलगाव काल दिवसभर ढगाळ वातावरण होते तर मात्र मध्यरात्री दोनच्या सुमारास अचानक पावसाने हजेरी लावली पाच ते सात मिनिट झालेले पावसाने काढणीले आलेले द्राक्ष कांदा हरभरे तसेच गहू पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे त्यामुळे बळीराजाच्या चिंतेत वाढ झाली आहे शेतातील काढून ठेवलेला कांदा भेटल्याने कांद्याच्या बाजार भावावर परिणाम होत आर्थिक फटका बसण्याची व्यक्त केली जात आहे शहापूरमध्येही पाऊस शहापूरमध्ये रात्री दोन वाजून पंचवीस मिनिटांनी अचानक पावसाच्या जोरदार सरी बसल्या चार ते पाच मिनिट सतत पाऊस पडला त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे राज्यात पुढील काही दिवस पावसाचा अंदाज या भागात राज्यात सहा ते सात जानेवारी कोकण गोवा मध्य महाराष्ट्रात हलक्या सरीच्या पावसाची अंदाज आहे असे हवामान खात्याने वर्तवला आहे तसेच महाराष्ट्रातील किमान तापमानात येत्या तीन ते चार दिवस घट होण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे राज्यात संपूर्ण उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात थंडी पडली आहे संपूर्ण उत्तर भारत थंडीमुळे गारटला आहे तर मित्रांनो अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपले यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनेलला लाईक सबस्क्राईब नक्की करा भविष्यात नवीन नवीन अपडेट मिळत राहतील जय हिंद जय महाराष्ट्र